लाडूची चोरी भाषेच्या कसरतीमुळे एखादा निर्पराधी असल्याचे सिद्ध करता आले नाही तरी प्रत्यक्षात तो अपराधी असू शकतो गौश्ता लाडूची चोरी पूर्वीच्या काळची गोष्ट आहे दोन तरुण एका मिठाईच्या दुकानात गेले दुकानदाराचे लक्ष दुसरीकडे आहेसे पाहून त्यातल्या एका मुलाने जवळच असलेल्या एका थाळीतील एक लाडू उचलला आणि दुसऱ्या मुलाच्या हाती दिला त्याने तो लाडू पटकन खिशात टाकला थाळीतील एक लाडू कमी झाल्याचे लक्षात येताच तो हलवाई त्या तरुणांना म्हणाला तुम्ही दोघेच जण इथे आहात तेव्हा तुम्हा दोघांपैकीच कोणीतरी एकाने तो लाडू चोरला आहे यावर प्रत्यक्षात लाडू चोरणारा तरुण म्हणाला देवाश्पथ मी खरं सांगतो की लाडू माझ्याकडे नाही ज्याच्या खिशात तो लाडू होता तो तरुण म्हणाला देवाश्पथ खरंत सांगतो मी लाडू मुळी चोरलेला नाही दुकानदाराला खरे काय ते माहीत असूनही केवळ यांच्या भाषिक कसरतीमुळे त्यांची चोरी सिद्ध करू शकला नाही तात्पर्य भाषेच्या कसरतीमुळे एखादा इस्म निर्पराधी असल्याचे सिद्ध करता आले नाही तरी प्रत्यक्षात तो अपराधी असू शकतो